मध्यरात्रीपासून अक्षरशः बीड जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाला सुरुवात झालेली आहे. आपण पाहू शकता मी सध्या गोदावरी नदी पात्रात आहे. 2 महिन्यापूर्वी पावसाला सुरुवात झालेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये नाही मात्र राज्यभरामध्येही पावसाला सुरुवात झाली होती. मात्र त्यापूर्वीच बीड जिल्हा प्रशासनाने कुठलीही काळजी घेतल्याचं आपल्याला दिसत नाही आहे. जर बघितलं हा नदीपात्रामध्ये अक्षरशः गवत आहे आणि इतर काटेरी झुडपं आहेत आणि अशा पद्धतीनं 1.5 ते 2 दिवसापासून जे पाऊस सुरू आहे अक्षरशः सर्वच प्रकल्प जे आहेत ते तुडुंब वाहताना पाहायला मिळतात. जर पूर परिस्थिती जर आलीच सर्वात मोठा धोका बीड जिल्हा असेल, बीड जिल्ह्यातला बीड शहर माजलगाव असेल या ठिकाणी आपल्याला भोवणार आहे असं म्हटलं तरी आता वावगा वाटणार नाही. कारण नदीचा हा जो पात्र आहे तो हळूहळू आपल्याला भरताना दिसतो आहे. एकंदरीत आतापर्यंत जर सरासरी जर बघितलं तर जवळपास 350 मिलीमीटर पाऊस जो आहे तो बीड जिल्ह्यात झालेला आहे. वर्षभराचं सरासरी पाहिलं तर 650 मिलीमीटर हा पाऊस येतो. मात्र कुठलंही नदीपात्र अशा पद्धतीनं साफ केलं नसल्यामुळे हे जे पाणी आहे ते शहरात घुसण्याची मोठी शक्यता आहे, पूरपरिस्थिती येण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनानं आतापर्यंत कुठलीही खबरदारी म्हणून कुठलाही उपाययोजना केली नाही. हा जर बघितला तर बीड शहराला हा जोडणारा रस्ता आहे आणि हा रस्ता पूर्णपणे बंद पडलेला आहे. कारण या रस्त्यावरनं अक्षरशः बीड शहरात जाण्यासाठी हा रस्ता वापरला जातो. मात्र बीडचा हा रस्ता जो आहे छोट्याशा पावसामुळे, अत्यल्प झालेल्या पावसामुळे बंद आहे. एकंदरीत पाहता बीड जिल्हा प्रशासनानं आता तरी गांभीर्य म्हणून सतर्कता बाळगण्याची सध्या तरी गरज आहे. कारण हा जर पाऊस जर आणखीन 8 तास थांबला नाही तर बीडकरांना आणि बीड जिल्ह्याला मात्र पूर परिस्थितीचा सामना जो आहे तो करावा लागणार आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोलकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.